जास्त तुम्हाला तिखट हवी असेल तर 3 मिरच्या घ्यायच्या आणि कमी तिखट हवी असेल 2 मिरच्या घ्यायच्या. मग त्याच्या मध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं, जास्त भरायचं नाही कारण त्या फुलतात ना, मग ते सांडू शकतात. इंडल्या खाली सांडू शकतात. मी आहे डिजिटल, माझे आकडे वाढले वा कमी झाले तर पळावे लागते हॉस्पिटल, तर ओळखा पाहून मी कोण. हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? अच्छा, आम्ही पण मजे. तर आज खूप दिवसांतर व्लॉग करतोय. काय फर्स्ट टाइमच करतात? अच्छा ठीक आहे, मॅडमने करेक्ट केलं मला. मी फर्स्ट टाइमच करतोय व्लॉग. नाही करतात तुम्ही पण? अच्छा हा हा, कारण आमच्या मॅडम बिझी आहेत आज, कारण माहेरून आलाय आमच्या शिदोरी. काय काय वाळवण्याचं सामान? बापरे, भरपूर सगळं. काय 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 आणलं माहेरून? राज्याचा सार काय आणला? राज्याचा सार आणलं. पापड तेच चांगली आहे आणि त्यातल्या त्यात जागा फार कमी आहे, आता ते ऍडजस्ट करायचंय कस तरी. तर आज काय संध्याकाळी तुमची झाली पार्टीची तयारी? अरे हो हा, आज आमच्या मॅडमने सोसायटी आमच्या बिल्डिंग मधल्या सगळ्या लेडीजची किटी पार्टी ऑर्गनाईज केली आहे. फर्स्ट टाइम अजून सुरुवात नाही झाली आहे किटीला, पण आज इथून दे आर प्लॅनिंग टू स्टार्ट द किटी पार्टी. सो फर्स्ट आमच्या मॅडमच जबाबदारी आहे. तर आज झाली का पण सगळे रेडी? प्रचंड पसारा हो, ते दिसतंय मला. थोडा आता पसारा थोडा दाखवू का? दाखवू का? बघा ना, तर बोलायचं नाही मला. खूप पसारा आहे व्हिडिओ मध्ये. तर किती ऑर्गनाइज असतं तुमचं मॅडम? हे बिहाइंड द सीन्स आहेत का? नाही. चला आपण तयारी लागू आणि या मस्त बाजरीचे वडे खाऊ तरी. संसार संसार जसा तो चुलीवर. शूटिंग बंद कर, बंद कर असं त्यांना कळू दे ना सगळ्यांना, किती काम करतात बिचारे. ओ कधी नव्हे ते वर्षात नाही करता काम करतो आणि सगळ्यांना असं वाटतं आणि महत्वाचं काम करतायत ना. थँक्यू. हे सगळ्यात मोठं काम आहे माहितीये का? ऍक्च्युअली कारण ते नाही होत माझ्याकडून, ते खोबरं काढणं आणि ते इडली त्याचं बॅटर सगळं आणलंय मी आणि ओल्या खोब्याची चटणी. तर अतिशय स्वादिष्ट अशा इडली बनवतात मॅडम आमच्या. चला तर मग चटणीची रेसिपी आपण ऐकूया पारस पाटील यांच्याकडनं. तर पहिले खोबरं घ्यायचंय. खोबरं काढलं त्याचे छोटे पीस करून घ्यायचे आणि त्याचा छोटे पीसला एका बाउल मध्ये घ्यायचं. त्यात तुम्ही मिरचीचे 2, जास्त तुम्हाला तिखट हवी असेल तर 3 मिरच्या घ्यायच्या आणि कमी तिखट हवी असेल 2 मिरच्या घ्यायच्या. हे मी ऐकलंय म्हणून सांगतोय तुम्हाला. नंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, कारण जिरं आणि खोबरं असतं ना, त्यांचं कॉम्बिनेशनची टेस्ट खूप उत्तम लागते. नंतर त्याच्यामध्ये थोडस थोड्या प्रमाणात लसूण टाकायचं. ओके, बरोबर ना? लसूण टाकायचं. नंतर त्यांना सगळ्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. तुम्ही तेल पण टाकू शकता नंतर हवं असेल ना. अच्छा, तेल त्यातच टाकायचं का मिक्सरच्या भांड्यात? ऑब्विसली काय बेसिक क्वेश्चन म्हटलं माहित असेल तुला. तर भांड्यामध्ये आधी किचन मधल्या मिक्सरमधलं जे मिक्स केलंय ना ते काढून घ्यायचं, त्यानंतर तेल टाकायचं. हा बरोबर. तर हा नंतर मी तुम्हाला सांगतो. अच्छा, आधी म्हणजे पातेलीत ती चटणी काढून घ्यायची आणि वरून मग तेल टाकायचं. किती चमचे उकळत तेल टाकायचं? बस. अच्छा, उकळत तेल आणि त्यात काय टाकायचं? आप्प्यामध्ये असतं का फक्त? हा, इडली आणि आप्प्यामध्ये. हा तर माहिती. मग चटणीला पण फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं का? नाही. मग आणि पुढची रेसिपी? तुम्ही मीठच नाही टाकलं त्यात चवीनुसार? अरे हो, काय काय लोकांना मीठ आवडत नाही ना. नंतर मग जो त्याला हवं त्याप्रमाणे मीठ टाकत जाईल तो असं त्या ताटामध्ये.
हसण्यावरून मला वाटतं काहीतरी चुकतंय म्हणून मी आता बोलत नाही. चुकत नाही, खूप छान. नाही ना, बरोबर एवढं असते त्याच्यावर मोठा ब्लंडर केला असं वाटतं मला. नाही नाही, बरोबर आहे, बरोबर, एकदम छान. इडलीचं माहिती मला. हा काय सांगा. दुकान जायचं, बॅटरी घेऊन आणि थांब ना, बॅटर भांड्यात काढायचं, थोडं पाणी मिक्स करायचं, घट्टपणा आपण आपल्या याच्या घ्यायचा. हा आणि टेस्ट करून घ्यायचं. जनरली त्यात मीठ नसतं, आपल्या चवळीचं त्यात मीठ टाकून घ्यायचं आधीच, नंतर नाही मीठ टाकून घ्यायचं. आणि मग आपल्याकडे इडलीचं भांडं असतंच, कुकरमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, जास्त नाही थोडं पाणी घ्यायचं. त्यात मग हां इडलीच्या भांड्यामध्ये जे पात्र येतं त्याच्यामध्ये थोडं त्याला तेल लावून घ्यायचं आधी, ग्रीसिंग सॉरी. मग त्याच्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकायचं, जास्त भरायचं नाही कारण त्या फुलतात ना, मग ते सांडू शकतात. इडल्या खाली सांडू शकतात. हा नाही, बॅटर सांडू शकतात, जास्त फुल करायचं नाही ते. आणि मग ते झाल्यानंतर मॅडमची चटणी बनवणं चालू आहे, पण मॅडमने आमचं काम वाढून दिलं. हे काय तुटलंय ना, कसं कसं तुटलं ते बघ. एक्सक्युजेस एक्सक्युजेस मी नेहमी करतो कुकिंग तेव्हा काही तुटत नाही, तू करतानाच कसं तुटत. मॅगी बनवताना कोणतं मिक्सर लागतं. मागच्या वेळेस मी तो पुरणाचा स्वयंपाक केला तेव्हा तुटलं का. प्रत्येक रेसिपी बघून मी एक्झाम घेतो, एक्झाम झाल्या आता, एक्झाम द्यायचं काळ गेला माझा, आता एक्झाम देत नाही मी. बायकोची परीक्षा आहे ना, बायकोसाठी परीक्षा. कोणाची तरी जय्यत तयारी झाली दिसते. बापरे सगळं रेडी झालं आणि तुम्ही पण छान दिसत आहे, छान दिसत आहे. मी साडी कशी नाही विचारलं, साडी केवढ्याची आहे, कशी आहे, काय छान दिसते. बस ते मात्र काय काय बनवलं तुला दाखवून मला. इडली, चटणी. किती जण आहे तुम्ही टोटल? 10-15 लाल झाले माझ्याकडे. मी काय म्हणतो, आणि इकडे हे पण आहे आणि खाली दाणे पण आहे, शेंगदाणे वगैरे. तर नक्की कसली पार्टी आहे, किती पार्टी होते ना. हो किती पार्टी का, बसणार आहे बसून. किती पार्टी असते, तयारीची पार्टीची तयारी बघू आपण सर. आता बाकीच अजून गोष्टी बाकी आहेत, ठीक आहे. तुमचे कितीतरी गेम्स आहेत काय मला सांगत नाही आहे, ते म्हणतात आता ब्लॉगमध्येच कळेल म्हटलं ठीक आहे. आणि इराचं इव्हनिंग स्नॅक चालू आहे. इरा काय इकडं सिटिंग अरेंजमेंट सगळे आहे. मॅडमची जोरदार तयारी चालू आहे. या हॅलो. नाही आहेत ना, चला मला वाटलं मी. या तर आम्ही जमलो सगळ्या किटीला आणि आजपासून आम्ही किटीला सुरुवात करतोय. दर महिन्याची 15 तारीख ठेवा. ते खरंच खूप छान असतात. एक पेपर उचल, एक उचल. हा हा कुठला एक उचल मला.
थँक यू इरा. अरे इराला चॉकलेट का माधुरी आहे. अरे छान छान काकूंकडनं चॉकलेट घ्याय. चॉकलेट चॉकलेट पाहिजे म्हणा त्या काकूंकडे. काकूंचं नाव नाही कळलं. हा इरा काकूंना म्हणायचं मला एक चॉकलेट, मी तुमच्या नावाची चिठ्ठी काढली. ओके सांग त्यांना सांग मला एक चॉकलेट द्या. दादाला सांगते ना फोन करून. एक नाही दोन चॉकलेट नाही वडा पाव घेऊन येते. वडा पाव घेऊन चला घ्या घ्या द्या दीदी तू. कॉन्ग्रॅच्युलेशन छान छान. विपरीत माझे काम आहे. मम्मी तर भाकरी कडक करण्याचे माझे काम आहे. रोज ब्रेड टोस्टर मला पण मी तू शोधावं लागेल. तुमच्या त्याच बाजूला गौतम गौतम बुद्ध ध्यानाला बसावं लागेल पहिले. आता देवाने मला केले डोक्यावर परिधान. फेंगशुईचा मी आधार. तसेच काढते मी सगळ्यांची दृष्टी. ओळखा पाहू मी कोण. देवाने श्री कृष्ण. मी आहे विद्येची खाण. परंतु विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर पालकांसाठी आहे मी खास. बेडरूम मध्ये आहे. तुम्हाला ग्लू पण देऊन देते. चल गजा कॅमेरा घेऊन. मी आहे विद्येची खाण. परंतु विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर पालकांसाठी आहे मी खास. शोधा शोधा काही पण कुठे म्हणजे वरच आहे सगळं काही. असं वरच आहे ना कुठे. हा वरच आहे. हात लाव.
हे चल आमच्या वेळेस कठीण नको देऊ म्हणजे झालं. इकडे दाखव. मी पीत नाही कुठलेही इंधन, तरी तरीही लोक माझा वापर का करत नाही, सांगा पाहू मी कोण. सायकल. मी आहे डिजिटल, माझे आकडे वाढले वा कमी झाले तर पळावे लागते हॉस्पिटल, तर ओळखा पाहू मी कोण. घर घर माझ्या आवाजाने होतो तुम्हाला त्रास, वाचवते मीच तर तुमचे तासन तास, ओळखा पाहू मी कोण. दोन वाजता मला काय झालं. एक मिक्सर वॉशिंग मशीन म्हणणार होते मी सागरात गेले विष्णूंच्या हातात. देवघरात असेल हिचेच मिस्टर वाजवतात आय गेस, शंका वाजवतात पण हिच्याकडे पण वाजतो शंख. चला अरे हा आमचं पझलचं गेम खूप छान लागते. कोणाची आयडिया होती गप्प समाजी मी किती म्हणजे हार्डली 20-1 मिनिटात लिहिले सगळे. मी तेच म्हणतात कोणाची आयडिया होती माझी. तेच म्हणतोय कधी कधी मला असं काय असं वाटतं की मी जरा जास्तच क्रिएटिव्ह असं वाटतं. आहे क्रिएटिव्ह जास्तच क्रिएटिव्ह आहे जास्तच क्रिएटिव्ह आहे. इरा पण लवकर झोपली आज थकले तुम्ही. लवकर म्हणजे 10:30 हा मग इरासाठी लवकर नाही रा सर वाजता काय 12:30 पण आता स्कूलला गेले उड्या मारून मारून खेळून थकून थकितो सकाळी स्कूल आहे. स्कूल नाही मॅडम. हा तिच्या स्कूलचा पण ब्लॉग लवकरच येणार आहे. ऍक्च्युली तो ब्लॉग लवकर शूट झालाय पण एडिटिंग करायला जमत नाही मॅडम, वेळच भेटत नाही. काय करणार एडिटिंग करणं आणि आमचे 3-4 किती 4-5 व्हिडिओ आम्ही शूट केलेत पण त्याची एडिटिंगच होत नाहीये. लवकरच टाकू आम्ही लवकरच टाकण्याचा लवकरात लवकर रिक्वेस्ट केली आम्हाला दोन दोन व्हिडिओ करायचे जे शूट होत आहे पण एडिटिंग मला जमत नाही. प्रॉमिस केलेलं की आम्ही प्रयत्न करू आणि दोघच असल्यामुळे ती सोडत नाही इराला सोडतच नाही इरा शब्दाला सोडतच नाही. मम्माज गर्ल मम्माज गर्ल इरा डॅडाची पण चला गुड नाईट पण. चलो आता मी पण खूप थकली आणि आता झोपते आणि लवकरच प्रयत्न करेन की हा ब्लॉग येईन आणि बाकीचे पण ब्लॉग्स येतील आणि अजून बरेचसे सरप्राईजेस आहेत पुढे तुमच्यासाठी. तर प्लीज स्टे ट्यून टू आवर चॅनल आणि असंच आम्हाला छान सपोर्ट करत राहा, कमेंट करत राहा कारण तुमच्या कमेंट केल्याने आम्हाला छान उत्साह येतो आणि आमच्या व्हिडिओजना पण लाईक करत जा, शेअर करत जा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे चला आता आम्ही झोपतो. बाय गुड नाईट. नाही गुड नाईट सुरुवात मी केली होती एंड पण मीच. हां ओके बाय बाय गुड नाईट गुड नाईट.